एन डी एकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून घोषित करण्यात आले आहेत रामनाथ कोविंद यांच्या यू पी एकडून मीरा कुमार या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून उभ्या होत्या प्रथम चरणात रामनाथ कोविंद यांना साठ हजार सहाशे त्र्याऐंशी तर मीरा कुमार यांना बावीस हजार नऊशे एक्केचाळीस मतं मिळाली असून जम्मू काश्मीरमध्ये रामनाथ कोविंद यांना चार हजार बत्तीस तर मीरा कुमार यांना दोन हजार एकशे साठ मतं मिळाली आहेत एन डी एचे उमेदवार रामनाथ कोविंद अडतीस हजार मतांनी पुढे होते आसाममध्ये रामनाथ कोविंद यांना दहा हजार पाचशे छप्पन्न तर मीरा कुमार यांना चार हजार साठ मतं मिळाली आहेत त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच एन डी एच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला इतक्या मोठ्या संख्येनं मतं मिळाली आहेत या निवडणुकीमध्ये कोविंद यांना पासष्ट पूर्णांक पस्तीस टक्के मतं मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि यू पी एच्या उमेदवार मीरा कुमार यांना एकूण चौतीस पूर्णांक पस्तीस टक्के मतं मिळाली आहेत ब्युरो रिपोर्ट महातरुण भारत